श्री स्वामी समर्थ मी प्रांजली खूप कष्ट करूनही खूप मेहनत करूनही यश मिळत नाहीये. कोणतंही कार्य असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, तुम्ही अगदी मनापासून प्रयत्न करताय पण त्यामध्ये आपल्याला अपयशच प्राप्त होत आहे. कोणतंही काम करायचं म्हटलं त्यामध्ये पैसा टाकला की आर्थिक नुकसान होत आहे. किंवा तुम्ही इंटरव्ह्यू देताय, नोकरीसाठी ट्राय करताय पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अपयश येत आहे, मनासारखी नोकरी मिळत नाहीये, तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात, मी हे करू शकणार नाही, मी हे करू शकणार नाही, किंवा यामध्ये मला अपयश येईल, यामध्ये माझं नुकसान होईल, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, असे सगळे विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत. म्हणजे कुठेतरी तुम्हाला पॉझिटिव्हिटी, सकारात्मक आजूबाजूची जी आपली व्यक्ती आहे, जसं की आई वडील, घरातील व्यक्ती, मित्रमंडळी आपल्याला भरपूर सांगतायत, एक गोष्ट आपल्याला कळतंय सुद्धा की हो हे करू शकेल, मी हे करेल, पण मनामध्ये कुठेतरी तुम्ही खचलेला आहात, तुम्हाला भीती आहे की मी हे करू शकेल का नाही, किंवा तुम्हाला सगळं काही करण्याची इच्छा आहे, सकारात्मक सुद्धा आहात तुम्ही कोणतीही गोष्ट करण्यासाठी, पण तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाहीये, सतत काही ना काहीतरी आजार मागे लागलेला आहे, मानसिक आजार असेल, शारीरिक रोग, व्याधी आजार असेल, काही असेल, किंवा तुम्हाला सतत नजर दोष होतो, सतत बाहेरील बाधा, तंत्र मंत्र या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो. तर अशा वेळेला आपल्याला एक रुपयाही खर्च न करता आपल्या किचनमध्ये असणाऱ्या एका वस्तूपासून आपल्यामध्ये जीही काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे की मी हे नाही करू शकणार, माझं शरीर साथ देत नाही, सतत नाही नाही नाहीचा पाडा जो काही आहे तो म्हणजे निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे काढून टाकण्याचं काम आपल्या किचनमधील एक वस्तू करेल. आणि हे आपल्याला सलग 3 दिवस करायचं आहे, 3 दिवस आपल्याला ही गोष्ट करायची आहे. तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून 3 दिवस हे करू शकता, जसं की मंगळवार, बुधवार, गुरुवार, किंवा कोणत्याही दिवशीपासून सुरू करा. तुम्ही आज व्हिडिओ बघितला, तुम्हाला आज वाटलं तर तुम्ही आज चालू करा. दिवसभरामध्ये कधीही करायचं नाही, संध्याकाळी सूर्य मावळल्याच्या नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता असं काही नाही की सूर्य मावळल्याच्या नंतर किती वाजता करू काय करू, तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आणि आपण झोपी जायचं, पण सूर्य मावळल्याच्या नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण आपल्याला निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे, नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची आहे, आपलं शरीराची क्लिन्झिंग आपल्याला करायची आहे, त्यामुळे हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे. आणि अगदी कोणीही करू शकतं, ताई दादा मुलं मुली काका काकू कोणीही करू शकतं, असं काहीच नाही की तुम्ही करू शकता का मी करू शकते का, असं काहीही नाही. फक्त एवढंच आहे, पिरियड्स असेल तर पिरियड्समध्ये करू नका, सुतक असेल तर सुतकमध्ये करू नका. आपण दुसऱ्यांच्या घरी, दुसऱ्या गावाला असू तर तिथे सुद्धा आपण हा उपाय करू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हलकं वाटत आहे, सकारात्मक वाटत आहे, जे डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ होता, जे ट्रॅफिक जाम होतं, ते कुठेतरी आता आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, डोक्यामध्ये खूप वाईट इकडचे तिकडचे विचार नाहीयेत, असे बरेच अनुभव तुम्हाला एक वेळा हा उपाय केला तर लगेच लक्षात येईल. कोणत्याही तुम्हाला आता आपण आता समजा जून महिना सुरू आहे, जून महिन्यामध्ये तुम्ही 3 दिवस हा उपाय केला तर या महिन्यामध्ये परत करायचं नाही, जुलै महिन्या म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये परत 3 दिवस करायचा. तुम्हाला हवं असेल तर प्रत्येक महिन्यातून 1 वेळा, पण याची सायकल आहे 3 दिवस, असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे, जे गोळ्या गोळ्यामध्ये मीठ असतं बघा, खडी मीठ, ज्याला आपण समुद्री नमक सुद्धा म्हणतो. बऱ्याच वेळेला किराणा शॉपमध्ये सुद्धा याचा पुडा मिळतो खडे मिठाचा, किंवा बाजारामध्ये जिथे भाज्या वगैरे आपापल्या गावचा, किंवा आपलं तुम्ही जिथे कुठे राहता तिथला बाजार असतो बघा, तर बाजारामध्ये एक काका कुठेतरी साईडला हे खडे मीठ घेऊन बसलेले असतात, तर ते खडे मीठ आपल्याला विकत आणून ठेवायचं आहे. माझ्या घरामध्ये तर नेहमी हे भरलेला असतो डब्बा, तर खडे मीठ आणायचं आहे, किंवा आपल्या घरामध्ये असेल तर ते खडे मीठ आपल्याला या दोन्ही मुठीमध्ये घ्यायचं आहे. ह्या मुठीमध्ये आपल्या मुठीमध्ये बसेल एवढं खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे, अशी मुठ बांधायची आहे. खूप जास्तही नाही पकडायचं की हातामधून ते बाहेर पडतंय, असं नाही पकडायचं, मुठीमध्ये बसेल एवढंच खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या घरातली जी शांत जागा आहे, जिथे कोणाचाही आवाज नाही किंवा कोणीही तुम्हाला एक 5-10 मिनिटं डिस्टर्ब करणार नाही, अशा जागेवर बसायचं.
भिंतीला टेकून वगैरे व्यवस्थित बसायचं, कम्फर्टेबल वाटेल असं बसायचं, देवासमोर वगैरे बसण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला जर हवं असेल तर संध्याकाळी दिवे लागणीला देवाजवळ दिवा लावला, अगरबत्ती लावली, त्यानंतर सुद्धा आपल्याला घरामध्ये कुठेही जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपण एका जागेवर बसलो आहोत, त्यानंतर दोन्ही हातामध्ये आपण मीठ घेतलेला आहे, दोन्ही हात आपल्या मांडीवर असे सरळ ठेवायचे, सरळ मीठ घेतलेले, डोळे बंद करायचे आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कशाची भीती वाटते, काय नकारात्मक ऊर्जा, कोणते विचार, काय म्हणजे तुम्हाला जे जे वाटतं की माझ्यातील या गोष्टी नष्ट व्हाव्यात, तुम्हाला कळतंय की ही गोष्ट चुकीची आहे पण ती दूर होत नाहीये, काही केलं माझ्यापासून दूर होत नाहीये, तर सगळ्या निगेटिव्ह गोष्टी या मिठामध्ये आकर्षित करून घेतल्या जात आहेत, असा विचार, असं व्हिज्युअलाइज आपल्याला करायचं आहे. अगदी 2 मिनिटं 3 मिनिटं 4 मिनिटं तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टींचा त्रास आहे, तो आजारपण असेल, इतर व्यक्तींचा असेल, मनामध्ये वाईट विचार असतील, भीती असतील, नजर दोष, जे काही असेल ते सर्व काही या मिठामध्ये शोषलं जात आहे. एक 3-4 मिनिटं तुम्हाला हा विचार करायचा. आणि तुम्हाला आता वाटलं की मला जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी सगळे बोललो आहे किंवा बोलली आहे, त्यानंतर तुमचे जे स्वप्न आहेत ते डिझायर आहेत ते आपल्याला विचार करायचा आहे. आपण सगळी निगेटिव्हिटी तर या मिठामध्ये टाकली आहे आणि त्यानंतर आपण तुम्हाला वाटलं की आता माझ्या नकारात्मक गोष्टी संपल्या, तर सगळं मी आता स्वतःला खूप पॉझिटिव्ह फील करत आहे, माझ्यामध्ये खूप जास्त सकारात्मकता आलेली आहे, यापुढे मी जेही काम करेल त्यामध्ये मला यश मिळणार आहे, प्रत्येक गोष्ट करण्याचा माझ्यामध्ये उत्साह आहे, इंटरेस्ट आहे, माझ्या मनात जे वाटतं ते मी बोलून दाखवतो, मी कधीही कोणाला घाबरत नाही, दुसऱ्यांच्या चांगल्या विचारांचा मी स्वीकार करतो, माझ्याबद्दल जे वाईट बोलतात ते मी सोडून देतो. आणि आपल्या गुरूंचं, देवांचं जे काही आहे त्यांना आपल्याला विनंती करायची की समजा आपण दत्त महाराज, तर दत्त महाराज या जीवन जगण्यासाठी या आयुष्याच्या वाटेवर तुम्ही मला जोही कोणता मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य असेल, हे आयुष्य जगण्यासाठी मला योग्य लोकांची संगत लाभू द्या, माझ्याकडून काही चुकलं तर त्यावेळी मला योग्य मार्ग दाखवा, जे काही आहे ते तुम्हाला बोलायचं आहे, सकारात्मक गोष्टी बोलायच्या. आणि त्यानंतर उठायचं, हे जे मीठ आहे ते आपल्या टॉयलेटमध्ये आपल्याला फ्लश करायचं आहे, आपल्या टॉयलेटमध्ये हे जे मीठ आहे ते आपल्याला फ्लश करून द्यायचं आहे, आपले हात धुवायचे, पाय धुवायचे, परत आपल्याला बाहेर यायचं, जिथे आपण अगोदर बसलो होतो त्याच्या जागा बदलून थोडंसं बाजूला बसायचं, त्यानंतर हात जोडून बसायचं, ज्या देवाला ज्या गुरूंना मानतो त्यांचं 11 वेळेस असेल, 5 वेळेस असेल आपल्याला नाव घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी काही आपल्या गुरूंना आपण प्रार्थना करतो ती प्रार्थना करायची आहे, जे काही आपल्या गुरूंना तुम्हाला बोलायचं ते बोलायचं आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह पॉवर, पॉझिटिव्ह शक्ती माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू द्या, मी जेही काही करतोय त्यातमध्ये यश मिळू द्या, योग्य लोकांची संगत लाभू द्या, योग्य मार्ग दाखवा, मी ज्या मार्गावर चालतोय त्यामध्ये मला सक्सेस मिळू द्या, जे काही हवं ते तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे, बस एवढंच काम 3 दिवस करायचं आहे. पहिल्या दिवशी हा उपाय केला बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला फरक वाटेल, 3 दिवस केल्यानंतर पूर्ण हलकं हलकं तुम्हाला वाटेल, सगळी निगेटिव्हिटी तुमच्यापासून दूर गेलेली असेल. आणि हे मीठ एकदा झालं की कितीही वेळ हातात धरून बसायचं नाही, सुरुवातीला सगळ्या निगेटिव्ह थॉट्स त्यामध्ये काढायच्या, फील करायचं की निगेटिव्हिटी सगळी त्याच्यामध्ये शोषून घेतलेली आहे, परत पॉझिटिव्ह की निगेटिव्हिटी आता माझी गेलेली आहे, पॉझिटिव्ह सगळ्या सकारात्मक गोष्टींचा विचार करायचा, ते टाकून द्यायचं, आणि त्यानंतर परत आपल्या गुरूंना प्रार्थना करायची, असा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, करून बघा, खूप जास्त प्रमाणामध्ये याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.